माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील असा तगडा सामना आपल्याला या माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवरती आज शरद पवार यांची मोडणीम या गावी जाहीर सभा झाली. त्यानंतर महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यात गावभेट दौरा सुरू आहे. महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंके पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महूद या ठिकाणी त्यांचा दौरा झाला. यावेळी खासदार निंबाळकर म्हणाले, मी जेवढी कामं केलेली आहेत त्याची टोटल सुद्धा मारायला त्यांना जमणार नाहीये. पाहुयात निंबाळकर काय म्हणाले. मी केलेल्या कामामुळे जर तुम्ही बेरीज मारली तरी तुम्ही पुढच्या 7 तारखेपर्यंत बेरीज मारू शकत नाही. चुकून माझ्याकडनं वक्तव्य त्या दिवशी झालं की तासाला 1 लाख कोटी, तर तासाला कोटी तरी नक्की आलेले आहे. तर तुम्ही माझ्याकडनं काय बोलताना आपण 2 घास का म्हणतो, काय 2 घास खात नाही, चुकतो काय बोलताना. पण एवढे कामं केलेत की त्याची टोटल मारायला सुद्धा यांना जमणार नाही. जे माझ्यासमोरचे उमेदवार आहे त्यांनी रुपया तरी कधी आणला आहे का? मी खासदार नसताना सुद्धा सांगोल्याच्या दुष्काळ प्रत्येक गावाला स्वतःच्या पदरच्या पैशातनं आम्ही पाण्याच्या टाक्या दिल्या, कधी दिलंय का त्यांनी काय?